उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाची पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी पाहणी करत संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत उजनी धरण जलाशय उद्भव धरून पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आलेली आहे. सदर योजनेद्वारे सोलापूर शहरास दररोज 170 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. हे काम 1 जून 2023 रोजी ठेकेदार पोचंपाड कन्स्ट्रक्शन कंपनी हैदराबाद यांना देण्यात आलंय. सदर कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहत आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी 21 महिने इतका आहे. उजनी ते सोरगाव पर्यंत ही जलवाहिनी टाकण्याची महत्वपूर्ण योजना आहे. सुरू असलेल्या कामाची हायड्रॉलिक टेस्टिंग आणि गुणवत्तेची तपासणी केली. या कामासाठी पाईप पुरवठा सुरू आहे. वर्क कॉरिडॉर मधील कराराप्रमाणे नोव्हेंबर 2024 पर्यंत काम पूर्ण करण्यात येणार असलं तरीही त्यापूर्वीच हे काम पूर्ण करण्याचा शर्तीचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांना 170 MLD पाणी रोज उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आणि महत्वाकांक्षी असलेला प्रोजेक्ट म्हणजे उजनी हा उद्भव धरून जी आपण 170 दशलक्ष लिटर डेली ही 170 MLD ची जी पाईपलाईन आपण करतो आहोत त्याच्या कामाच्या संदर्भानं आज भेट देण्यासाठी मी इथे आले होते. त्याचं कमिशनिंग टेस्टिंग होईल आणि नंतर 3 वर्षांसाठीचं जे काही ऑपरेशन मेंटेनन्स असतो तर तो कंपनीकडे देण्यात आलेला आहे. माझा आणि माझ्या टीमचा संपूर्ण प्रयत्न आहे की नोव्हेंबर 2024 पूर्वीच या योजनेचं काम यशस्वीरित्या पूर्ण करून सोलापूरकरांसाठी 170 MLD पिण्याचं पाणी उपलब्ध करून